हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू? ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। लेट्स स्टार्ट एट इंग्लिश। ओपन योर टेक्स्ट बुक। टुडे वी स्टार्ट फ्रॉम यूनिट नंबर 3, पेज नंबर 55। यूनिट नंबर 3.1। हियर वी हैव अ वेरी ब्यूटीफुल एंड वेरी इंपॉर्टेंट पोएम। The name of the poem is Why. Before we start the poem, look at the chit chat on page number 55. Open your textbook and page number 55. Look at the chit chat section. Question number 1. Why do we ask the questions? Why do we ask questions? Very easy. वी आस्क क्वेश्चन्स टू गेट इन्फॉर्मेशन। प्रश्न का विचारतो आपण तर आपल्याला काही माहिती हवी असते म्हणून। क्वेश्चन नंबर 2, डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स? नो, वी डू नॉट गेट आन्सर्स टू ऑल आवर क्वेश्चन्स, बट सम क्वेश्चन्स वी हॅव आन्सर्स। काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात। नंबर 3, हाऊ आर क्वेश्चन्स यूजफुल इन अवर लाईफ? प्रश्न आपल्या जीवनामध्ये कसे उपयुक्त आहेत किंवा कसे उपयोगी ठरतात? क्वेश्चन्स आर व्हेरी यूजफुल इन अवर लाईफ। प्रश्न अतिशय आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये। आस्किंग ग्रेट क्वेश्चन्स और आस्किंग सम सिंपल क्वेश्चन्स रेग्युलरली कॅन चेंज अवर लाईफ। साधे सोपे किंवा अतिमहत्त्वाचे प्रश्न विचारण्यामुळे आपलं जीवन बदलू शकतं, आपल्या जीवनामध्ये बदल घडू शकतात। अनदर रिझन इज दॅट इट ऑल्सो इन्करेजेस अस टू पॉज अँड थिंक मोर डीपली। इट इज ऑल्सो इन्करेज म्हणजे आपल्याला यापासून प्रेरणा मिळते किंवा उत्साह मिळतो। कशाचा? टू थिंक मोर डीपली, म्हणजे आपण अधिक खोलपणे सखोलपणे विचार करू शकतो। ओके, क्वेश्चन नंबर 4, डू वी थिंक क्रिटिकली विदाऊट क्वेश्चन्स? डू वी थिंक क्रिटिकली विदाऊट क्वेश्चन्स? आपण बारकाईने विचार करू शकतो का विदाऊट क्वेश्चन प्रश्नांशिवाय, किंवा आपण वैज्ञानिकदृष्ट्या विचार करू शकतो का? नो, वी डू नॉट थिंक क्रिटिकली विदाऊट क्वेश्चन्स। अँड लास्ट फायनल क्वेश्चन, विच फाईव्ह डब्ल्यू एच वर्ड्स आर यूज टू फ्रेम क्वेश्चन्स? कोणते डब्ल्यू एचने सुरू होणारे शब्द आहेत की ज्याने प्रश्न तयार होतात? What, when, where, why and who, these 5 WH words are used to frame questions. Okay. Now exercise number 1. Look at exercise number 1 on page number 55. Many why questions of your childhood must have been answered by now. Many have questions of your childhood. तुमच्या लहानपणी पडलेले का असे अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला आता मिळाली असतील। येट यू मे वॉन्ट टू नो द व्हाय ऑफ मेनी फॅक्ट्स, पण तरी तुम्हाला आता का याच्या मागची खरी कारणं अजूनही शोधायची असतील। यू मे वॉन्ट टू नो, आपल्याला माहीत करून घ्यायची असतील। राईट डाऊन द 5 सच क्वेश्चन्स बेस्ड ऑन रिझन ऑर कॉज वन ऑफ डन फॉर यू। जे अजूनही आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली नसतील, लहानपणी आपण जसा विचार केला असतो। फॉर एक्झाम्पल, व्हाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन? जसे आपल्याला प्रश्न पडले असतात लहानपणी, व्हाय डू पेंग्विन लिव्ह ओनली इन पोलर रिजन? पेंग्विन्स नावाचा पक्षी फक्त उत्तर ध्रुवावर किंवा दक्षिण ध्रुवावरच, ध्रुवीय प्रदेशातच का सापडतात किंवा का राहतात? अशा प्रकारचे आपल्याला अनेक प्रश्न पडलेले असतील, त्यातली कुठली 5 आपल्याला लिहायची आहेत। फॉर एक्झाम्पल, नंबर 1, वी कॅन राईट व्हाय डू वी ड्रीम? व्हाय डू वी ड्रीम, आपण स्वप्न का बघतो? व्हाय डू पीपल लाय, लोक खोटं का बोलतात? व्हाय इज इट कॉल्ड गुड फ्रायडे, शुक्रवारला गुड फ्रायडे का म्हणतात? और व्हाय कांट वी सी द विंड? व्हाय कांट वी सी द विंड, आपण वारा का पाहू शकत नाही? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पडलेले असतात, ते अजूनही आपल्याला त्याची अजूनही आपल्याकडे त्याची उत्तरं नसतात। एक्सरसाइज नंबर 2,
इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कंप्लीट द क्वेश्चंस टू गेट द एक्सपेक्टेड आंसर गिवन इन द ब्रैकेट. खाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. इन दॅट क्वेश्चन्स वी हॅव सम ब्लँक प्लेसेस अँड देअर वी कॅन फील्ड इन दिस ब्रॅकेट वर्ड्स हाऊ व्हेन व्हेअर व्हॉट हूज विच अँड व्हाय. यापैकी कुठला तरी योग्य शब्द आपल्याला तिथे व्यवस्थित मिनिंगफुली लावायचा आहे. नंबर वन, डॅश डॅश इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. डॅश डॅश इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. What will be the answer? What is the capital of Maharashtra? Number 2. Dash dash is your school located? Where is your school located? Number 3. Dash dash is your examination going to begin? When is your examination going to begin? Number 4. Dash dash does the old man walk? How does the old man walk? Number 5. Dash dash color is your favorite? Which color is your favorite? Number 6. Dash dash teaches you English. Who teaches you English? Number 7. Dash dash are you late to school? Why are you late to school? Number 8. Dash dash pen have you borrowed? Whose pen have you borrowed? Okay. Now turn on page number 56. Turn on page number 56. I will read the whole poem. I will read the whole poem. You have to listen carefully. Put your finger on the first line. Put your finger on the first line. Now page number 56. I will read the whole poem. Listen carefully. Okay. Listen carefully. Why? I know a curious little boy who is always asking why. Why this? Why that? Why then? Why now? Why not? Why by and by? He wants to know why wood should swim, why lead the marble sink, why stars should shine and winds should blow, and why we eat and drink. He wants to know what makes the clouds and why they cross the sky. Why sinks the sun behind the hills and why the flowers die? Why the flowers die? He wants to know why wind should come from out the billow's nose, why popguns should go pop, and why the ocean ebbs the floats. He wants to know why fish have gills and why boys cannot fly, why steam comes from the kettle spout and rain falls from the sky. He wants to know why coal should burn and not a bit of stone, how seeds get in the apple core and marrow in the bone. Page number 57. He wants to know why ice should melt, why spiders eat the flies, why bees should sting, and why the east should make the dove to rise. Some of his whys are not too hard to answer if you will try, but no one ever yet has found the reason why. Okay, now in this poem the poet of the poem why is unknown. In this poem there is no poet and the poet is unknown. म्हणजे या कवितेचा जो लेखक आहे poet तो unknown आहे. The poet says that he knows a little boy who is curious. According to poet, he knows a little boy and that boy was very curious. तो अतिशय हुशार आहे, चाणाक्ष आहे.
ऑलवेज आस्किंग क्वेश्चन्स अबाउट एनीथिंग एंड एवरीवर. द बॉय ही नो वॉज ऑलवेज आस्किंग क्वेश्चन्स अबाउट एनीथिंग एंड एवरीथिंग. त्याला जो मुलगा माहिती आहे तो अतिशय चाणाक्ष आहे. ही वॉन्ट टू नो ईच थिंग्स एवरीथिंग्स एनिवेअर. त्याला त्याच्या अवतीभोवतीची प्रत्येक गोष्टीची जाणीव करून घ्यायची आहे. ही इज व्हेरी ॲन्सियस अँड ईगर टू नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग. ही इज व्हेरी ॲन्सियस अँड ईगर. तो अतिशय उत्साही आहे, त्याला माहिती करून घ्यायचं आहे. ईगर टू नो समथिंग अबाउट एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला जाणून घ्यायची इच्छा आहे. ही कीप्स ऑन आस्किंग क्वेश्चन्स अँड सो दॅट्स वाय ही वॉज ऑलवेज आस्किंग क्वेश्चन्स. ही कीप्स ऑन आस्किंग क्वेश्चन. द पोएट्स फर्दर डिस्क्राइब द क्युरीज ऑफ द बॉय. त्याला कोणकोणते प्रश्न पडलेले आहेत. द पोएट डिस्कस अबाउट द लिटिल बॉयज क्वेश्चन्स. हां ओके. नाऊ हिअर वी टेक अ लिटिल स्टॉप अँड ऑन द सेकंड डे tomorrow we will start the another lesson. Okay, bye, have a nice day.